वेंगुर्ले तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात भाजपने आघाडी घेतली आहे. तालुक्यातल्या 23 ग्रामपंचायतीपैकी 16 ठिकाणी भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत. स्वबळावर भाजपने प्रचारात बाजी मारली आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजप जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपली सत्ता मिळवेल असा विश्वास वेंगुर्ले भाजपला आहे. वेंगुर्ले तालुक्यात 23 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या 23 पैकी 16 ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत पॅनेल निवडणूक लढवत आहेत, तर 19 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. भाजप सरकारची विकासात्मक धोरणं कार्यप्रणाली विचारात घेऊनच वेंगुर्ले तालुक्यात भाजप पक्ष आपली दावेदारी मजबूत करत आहे. वेंगुर्ले तालुक्यातल्या ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येण्यासाठी वेंगुर्ले तालुका भाजप अध्यक्ष प्रसन्न देसाई, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल, माजी नगराध्यक्ष प्रसन्न कुबल मेहनत घेत आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात आणि प्रचार मोहिमेत भाजपचे पदाधिकारी उतरल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. गावागावात सुरू असलेल्या प्रचार मोहिमांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 23 पैकी 16 ठिकाणी आपले सरपंच पदाचे उमेदवार उभे असून संपूर्ण तालुक्यामध्ये 120 ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही लढवत आहोत. जे बिनविरोध सदस्य निवडून आले त्यामध्ये 19 ग्रामपंचायत सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध आतापर्यंत निवडून आलेले आहेत. आणि एका ग्रामपंचायतीचा सरपंच सद्यस्थितीमध्ये ग्रामविकास आघाडी असला तरी तो भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून डिक्लेअर करणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण असून संपूर्ण तालुक्यामध्ये इतर पक्षांचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक उमेदवार सर्वाधिक पॅनेल असलेला हा एकमेव पक्ष आहे हे आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो. की बरेच ठिकाणी 5 सदस्य 4 सदस्य अशी परिस्थिती असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने सरपंचासहित पूर्णच्या पूर्ण पॅनेल उभं करण्याचा आम्ही निश्चय केला होता आणि त्याप्रमाणे संपूर्ण पॅनेल आपण गावागावामध्ये उभं केलेलं आहे. आणि हीच खरी भारतीय जनता पार्टीची खरी ताकद आहे आणि या ताकदीच्या जीवावर आम्ही या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्य निवडून आणणार हा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. पार्टीने ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये सगळ्या ठिकाणी आपल्या पॅनल्स उभे केलेले आहेत, म्हणजे ती गाव विकास पॅनलच्या माध्यमातून असतील किंवा इतर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आपले सदस्य म्हणून. खरं तर आज गेली 50-60 वर्ष काँग्रेसची सरकार असताना आपल्या खेड्यांचा विकास झाला की नाही याचा प्रत्येकानं विचार करण्याची गरज आहे. आज आपण म्हणतो आहे की शहरांकडे न वळता तरुणांनी ग्रामीण भागातच राहून तिथे रोजगाराच्या संधी स्वतःकडून उपलब्ध करून आपला विकास करावा. परंतु आज जिथे जिथे आपण फिरतो आहे तर तिथे असं लक्षात येतं की अजून रस्तेसुद्धा वाड्यावाड्याने पोचलेले नाही, विजेचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत आपला तरुण तिथे कसा काय राहील हा सुद्धा प्रत्येक माणसाने प्रत्येक नागरिकानं विचार आज केला पाहिजे. आणि असं असताना आज प्रथमच भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आल्यानंतर आपल्या देवेंद्रजी फडणवीस यांनी हा विचार करून जवळजवळ 80 लाख रुपये ग्रामपंचायतींना डायरेक्ट निधी देण्याचं ठरवलं आणि खऱ्या अर्थानं ग्राम विकासाचं पहिलं पाऊल त्यांनी पुढे टाकलं असं म्हणता येईल. त्यामुळे आज ग्रामपंचायतीचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने या तरुणांचा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांना ग्राम कौशल्य विकास असेल, त्याच्यानंतर मुद्रा लोन योजना असेल, अशा प्रकारच्या विविध योजना आणलेल्या आहेत. परंतु आजपर्यंत ज्यांच्या ताब्यात आपण ग्रामपंचायती दिल्या होत्या त्या सर्वांकडनं ह्या ज्या सगळ्या योजना असतील त्या आपल्यापर्यंत पोचल्या का आणि त्या का पोचल्या नाही याचासुद्धा सगळ्या नागरिकांनी तिथल्या विचार करून आजचं जे इलेक्शन आहे तर त्यामध्ये अगदी विचाराने म्हणजे आमचे ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते खरोखर सुज्ञ आहेत. त्यामुळे हा विचार ते नक्कीच करतील की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो विकास होणार आहे तो गेल्या 60 वर्षापर्यंत कधीच झाला नव्हता आणि पुढचं जे आपल्या तरुणांचं जे भवितव्य आहे तर ते भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने ह्या योजनासुद्धा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं जे सरकार ग्रामीण ग्रामपंचायतमध्ये येण्याची गरज आहे तर त्या दृष्टीने हे सिंधुदुर्गामध्ये नक्कीच बदल होईल असा मला विश्वास वाटतो. कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरतो आहे तर तिथले नागरिक
त्या दृष्टीने आपल्याला सकारात्मक पावलं म्हणजे आमच्या पुढे येताना दिसत आहे, त्यामुळे निश्चितच यावेळेला आपल्याला मोठं यश मिळेल असा मला विश्वास वाटतो. येत्या 16 ऑक्टोबरला वेंगुर्ले तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. पण आता प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना भाजपनं प्रचारात आघाडी घेतल्याचा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, वेंगुर्ले.